योगेश पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. करण काळन सर, पुनश्चा सर्व लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरा अंतिम चरणामध्ये आपण आहोत आणि ही आणखीन एक लाजवाब लढत तुमच्यासमोर एस के सापे आणि एच जे टायगरमध्ये. पहिला चेंडू फुलटॉस, स्विंग गेलाय, फिल्डर तिथे आहेत पण त्यांच्या डोक्यावर ना चेंडू सीमापार, चौका. आणि थांबले तर त्याच्या डोक्यावर फ्लाय झाला आणि तो डिसिजन तुम्हाला लगेच घ्यावा लागतो. पण बऱ्याचदा तो चुकतो, कधी मागे जावं पुढे जावं संभ्रम असतो, मनामध्ये प्रश्न असतात की काय करावं आणि अशा परिस्थिती बऱ्याचदा मिसफील्ड होत असते. आणखीन एक, पण यावेळेस स्टॉपेज लागलाय, झेल होईल का आणि झालाय. बॅकवर्ड स्क्वेअरला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मैदानावरती आणि केच्या रूपाने एच जी टायगरला हा लागतोय धक्का. जबरदस्त बघा कम बॅक, एक तेरी तो एक मेरी असं या ठिकाणी दाखवत असताना आधीच मगाशी तोडक्यात बचावली होती, खरं तर गॅपमध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं अनिकेत दुसऱ्याच बॉलवरती बाद झाला. बॉलिंग मार्गवर स्वप्नीलला आपण बघतायत आणि आपण बघितलं आज पहिली मॅच या ठिकाणी आपण संपन्न केली सुपर सिक्समधली देवा लायन्स आणि आदित्य स्पोर्ट्समध्ये. तिथे आदित्य स्पोर्ट्सने 75 धावा चेस केल्या, एक खूप मोठा रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केला. मागच्या मॅचमध्ये सी एस के टायगरने 52 चेस केल्या आणि आता बघूया किती धावत आहे. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर ही सगळ्यात मोठी धावसंख्या अशी होती 74 जी चेस झाली. अन्यथा आपण बघितलं की मोठमोठ्या धावसंख्या चेस झाल्याने 91 झाली होती, 74 आणखीन एकदा झाली होती, 67 देखील दोन वेळा धावा झाल्या होत्या. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, इथून वाईड बॉलचा इशारा, न्यू बॅटर मैदानावरती सिरताज. बघूया सिरताज आलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या डोक्यावरती आता कुठला ताज असेल हे तर शेवटच्या सामन्यानंतर कळेल. पण सिरताजकडे प्रचंड गुणवत्ता आहे, एक टॅलेंटेड बॅट्समन आहे, भरपूर धावा आजवर कारकिर्दीत केलेल्या आहेत. पण स्वप्नील देखील तितकाच मुरलेला आहे, तो देखील गुणवान आहे. ओहो, सुंदर चेंडू बॅटर बॅटच्या मध्ये आपण बघताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अशा प्रकारे आपण बघताय धावसंख्या धावपलकरती 51 झाली होती म्हणजे 5 षटक क्रमांक ठिकाणी पहिलं मार्गस प्रेक्षकांची गर्दी. आज सुपर संडे रविवार म्हटलं की हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि अनेक प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. एंटरप्राइजेस या स्टँडमध्ये प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. स्वर्गीय विकी स्मृती स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. या प्रेक्षक राजाचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आणि तुमच्याशिवाय या स्पर्धेला काही एक अर्थ नाही, कारण प्रेक्षक म्हटलं की प्रत्येक स्पर्धेचा आत्मा असतो. धावा झाली आहे, धावपलकावरती 6 स्ट्राईकला फलंदाजच्या ठिकाणी आपण बघताय महेश पाटील. तर महेश पाटील ज्याने पहिली 50 ठोकली होती या लीगमध्ये ड्राईव्ह करतायत. यावेळेस मात्र मिड ऑफला फिल्डर आहे तिथे, गुड कॉल, गुड कॉल. महेशला माहिती होतं फिल्डर समोर आहेत, सिरताज निघाले होते, नकार दिलाय, चांगला डिसिजन आहे. बऱ्याचदा एक कॉल होणं गरजेचं आहे, कारण जेव्हा स्ट्रायकिंगचा बॅटर समोर खेळतो तेव्हा त्याचा कॉल असायला हवा. चेंडू जेव्हा मागे जातो तेव्हा नॉन स्ट्राईकच्या बॅटरचा कॉल असायला हवा. आणि PTCचे डायमंड या ठिकाणी आणले आहेत आणि बघा शेऱ्यावरती हिरामनला तुम्ही कधी बघा, सामना जिंकू दे हारू दे शून्यावरती बाद होऊ दे, हिरामनच्या चेहऱ्यावरती असं कधी ढळलं नाही. आणि माणसाने असंच असायला हवं, कठीण परिस्थितीत चेहऱ्यावरची स्माईल कधीच ढळता कामा नये. आणि हिरामन सगळ्यांचाच आवडतं, PTCमधला डायमंड ऑफ PTC त्याला म्हटलं जातं.
अशा प्रकारे डॉट बस सलग दोन चेंडू डॉट येतात. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये स्वप्नील सादर करत असताना महत्वाची मॅच आहे. इथून जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहिलं तो सुपर थ्रीमध्ये दाखवेल सेमी फायनलमध्ये. फुलटॉस आहे, एक्स्ट्रा कवच्या दिशेने खेळत आहेत, फिल्डर आहेत तिथे तैनात. पहिली धाव सहजतेने घेतलेली आहे आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली त्या ठिकाणी 7 धावा झाल्यात. पहिलं षटक संपन्न झालं, इकॉनॉमिकल षटक राहिलं. टॉस जिंकून मैदानामध्ये आपण बघितलं एस के सापे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये स्वप्नीलने केवळ 7 धावा दिल्यात. सुरुवात चौकाराने झाली होती या ओव्हरची, पण त्याची पर्वा न करता न डगमगता त्यांनी पुढचे चेंडू 5 आपण बघितले अत्यंत चांगले हाताळले. त्यात एक वाईडही बॉल होता पण तरीही तो इकॉनॉमिकल राहिला. त्यामागचं कारण त्यांनी चांगलं कमबॅक केलं, गुडलेंथवरती गोलंदाजी झाली आणि केवळ 7 धावा एक विकेटच्या मोबदल्यात अनिकेत बाद झाला आहे मैदानावरती. आपण बघतो आजच्या दिवसातील ही सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी करतं ही तिसरी लढत आहे. उपउपांत्य फेरी आहे तिसरी आणि यानंतर ड्रॉ होईल. ड्रॉच्या आधाराने एक संघ फायनलमध्ये दाखल होईल आणि जे दोन संघ राहतील त्यांना उपांत्य फेरी खेळावी लागेल. बघूया नशिबाचा कौल कुणाच्या बाजूने लागतोय. एका बाजूला एस जी टायगर, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत एस के स्पोर्ट्स सापे आणि मैदानावरती ही लढत सुरू आहे. वेळेच्या बाबतीत काळजी घ्या मित्रांनो. बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की टायमिंगवर ध्यान द्या, कारण बघा 4 ओव्हर तुम्ही 20 मिनिटात नाही कवर केल्या, नाही टाकल्या तर मग एक फिल्डर आतमध्ये येईल. तुम्हाला आता त्या एक फिल्डरचं महत्त्व कळणार नाही, पण जेव्हा क्रुशियल स्टेजला ही मॅच येईल, जेव्हा एक एक फिल्डर सीमारेषेजवळचा महत्त्वाचा ठरेल, तेव्हा मात्र तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. त्यामुळे प्लीज वारंवार विनंती करायला लावू नका, वारंवार अनाउन्समेंट करायला लावू नका. त्यामध्ये तुमचाच फायदा आहे, तुम्ही उशीर केला तर तुम्हालाच त्याचं नुकसान सोसावं लागेल. बॉलिंग मार्गवर आपण बघताय त्यावेळेस जीवन साळवी येत आहेत आणि स्ट्राइकिंगला बॅटर आपण बघताय त्या ठिकाणी महेश तयार होतोय. पहिले षटक 7 धावा झाल्यात. बॉलिंग मार्गवर तयार जीवन. बघूया जीवन कशी गोलंदाजी करतोय. हा चेंडू ड्राईव्ह केलाय कवरच्या दिशेने, फिल्डर आहे तिथे. अचानक चेंडूने उसळी घेतली. बऱ्याचदा मैदानावरती एखादा खडा, एखादा दगड, एखादा खड्डा, अचानक चेंडू तिथे पडल्यानंतर तो उसळतो, बऱ्याचदा तो डायव्हर्टही होतो. अशा स्थितीमध्ये एक चांगला फिल्डर सीमारेषेजवळ असणं गरजेचं आहे. तो सतर्क असायला हवा, तो जागरूक असायला हवा, त्याची नजर तीक्ष्ण असायला हवी आणि तिथे आपण बघितलं तसाच फिल्डर तैनात आहे. स्ट्राईकला शिरताज येत आहेत. ओ वेगवान चेंडू गतीने बीट केलाय, बॅटची एज लागली आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता शिरताज मात्र निघाला डगआउटच्या दिशेने. याला म्हणतात त्यांनी बघितली नाही, शिरताज सरळ डगआउटच्या दिशेने निघाला आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघताय. यावेळेस एस जी टायगर या संघाला लागतो दुसरा धक्का. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 8 वरती. काय गोलंदाजी होती मैदानावरती आपण बघा. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला फिल्डिंगचा, पण 5 ओव्हरची मॅच आहे. आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये हे चित्र आपण बघितलं, इकॉनॉमिकल राहिली होतं पहिले षटक पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर धावांचा अक्षरशः पाऊस पडला. देवा लायन्सने 74 केल्या, पण या 74 धावाही कुठेतरी धावसंख्या तुटपुंजी ठरली आणि 75 धावांची चेसिंग आदित्य स्पोर्ट्सने केली आणि या मैदानावरती या लीगच्या माध्यमातून 2024 लीगमध्ये आपण बघितलं ही सगळ्यात मोठी धावसंख्या चेस झाली. बघा मॅच स्टार्ट करा, वारंवार टाइमपास नको आहे. वारंवार प्रत्येक बॉलला जर फिल्डिंगमध्ये तुम्ही बदल करत असाल तर मग कुठेतरी जास्त वेळ तिथे खर्च होईल. ओ यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, चांगला चेंडू होता. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी आपण बघतायत सुरेश पारधी मॅन फ्रॉम जांभूळपाडा. अनुभव प्रचंड आहे, गुणवत्ता प्रचंड आहे. सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, ती सिद्ध केली जाईल का. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेने, फिल्डर येत आहेत वेगाने. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सहजतेने. सुरेश पारधी यांचं रनिंग बिटवीन द विकेट बघा, आजही फिटनेस चांगला आहे सुरेश पारधीचा. भरपूर वर्ष खेळत आहेत, अनेक आठवणी
त्यांनी शेअर केल्या होत्या आमच्याशी बोलताना. खरं ओपन क्रिकेट भरपूर खेळलं आहे, अक्षरशः मुंबई गाजवलेली आहे, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट गाजवलेली आहे आणि नालासोपारा संघासाठी जबरदस्त योगदान राहिलेलं आहे. पण या लीगमध्ये सुरेश स्वतःच्या कामगिरीवरती थोडेसे निराश असतील, कारण अपेक्षा असतात. एक मोठा खेळाडू जेव्हा टीममध्ये खेळतो त्याच्याकडनं ते अपेक्षा असतात, त्या अपेक्षांचं ओझं त्याला नक्कीच आपल्या खांद्यावरती घ्यावं लागतं. पण या अपेक्षांचा भंग झाला तर मग नक्कीच निराश होतात समर्थक, टीम निराश होते. पण बघूया सुरेश पारधी कशा पद्धतीने इथून फेस करत आहेत. आज चेंडू ऑन साईडला अलंग द ग्राउंड फार वेगाने, तिथे फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक स्वप्नील होते, ज्या स्वप्नीलने पहिलं षटक हाताळलं होतं तो स्वप्नील त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि बघा गोलंदाजी सुंदर होते, त्याचबरोबर फिल्डिंगचा दर्जा बघा दुसऱ्या बाजूला आपण बघतायत. आणि हे सगळं शक्य होतं, गोलंदाज इकॉनॉमिकल कधी होतो जेव्हा फिल्डिंगने फिल्डर्स जेव्हा साथ देतात. पण जेव्हा जेल ड्रॉप होतात, खराब फिल्डिंग होते, त्याच गोलंदाजचं मानसिक खच्चीकरण होतं असं, त्यामुळे फिल्डिंग जर चांगली झाली तर मग गोलंदाज नेहमीच त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढत असो. आणि असं आपण नेहमी म्हणतो की शिडाचं नावेचं जे वाऱ्याशी नातं आहे, एखाद्या वादकाचं जे गायकाशी नातं आहे, एखाद्या स्कोररचं जे कॉमेंटेटरशी नातं आहे, तेच क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाचं खेळाडूशी नातं असतं, ते सहकार्य तिथून अपेक्षित असतं. खराब फिल्डिंगमुळे अनेक जण सामने गमावतात, आपण या लीगमध्ये हे बऱ्याचदा बघितलेले. बऱ्याचदा चांगल्या बॅटिंगबद्दल बोललं जातं, चांगल्या बॉलिंगबद्दल बोललं जातं, बघा फिल्डिंग लवकर लावा, जास्त वेळ घेता तुम्ही, प्लीज प्रत्येक वेळी अनाउन्समेंट करायला लावू नका. मित्रांनो वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण बघतायत रितेशला पाच रन करण्यात आले, पॉवर प्लेची दोन षटकं संपल्यात, केवळ 11 धाव आले आहेत. स्ट्राईकला यावेळेस सुरेश पारधी. ओ लॉफ्ट केलाय, उंच गेलाय भरपूर, लांबी नाही मिळाली, झेल तिथे टीपला गेला फिल्डर स्वप्नील, जिथे चेंडू तिथे स्वप्नील. आणि काय गोलंदाजी केली आणि फिल्डिंग बघा, फलंदाज सुरेश पारधी जाईल डगआउटच्या दिशेने. कामगिरी उज्ज्वलची राहिली आहे, मात्र बघूया उज्ज्वल या मॅचमध्ये काय प्रकाश टाकतोय. तर उज्ज्वलचा जर क्लीन बोल्ड केला तर हिरामन शिरारकडनं इथून मात्र 500 मिळतील रितेशला, पण 500 खरं तर रितेशचा समाचार घेतलाय. आणि बघा हिरामन शिरार आपल्याच खेळाडूच्या अगेन्स्ट इथून बक्षीस लावत आहेत, हीच तर मजा असते खरं तर या खेळाची. आणि बॉलर पण त्यांचाच आहे. आणि बघा आपण बघता रितेश हे देखील त्यांचेच बॉलर आहेत. आणि इथून क्लीन बॉल केला उज्ज्वलला तर 500 रुपये हिरामन शेलारकडनं. हिरामनकडे आता बक्षीस लावण्यापलीकडे काही काम नाही राहिलं, कारण तो बाहेर झाला आहे. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकाराला आदरणीय सचिनजी गोडविंद यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आता बक्षीस आणि सचिन गोडविंद यांच्या बॅनरला लागले असं तुकारामजी गोडविंद यांच्याकडनं 5000 रुपये. क्या बात आहे, गोडविंदे ब्रदर्स जबरदस्त फॉर्मात आहेत. ओ हो हो, व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, भरपूर लांब गेलाय षटकार.
यावेळेस रितेश आहेत. हा चेंडू इथून मात्र डॉट बॉल. टाळ्यांचा गजर होतो डाव्या बाजूने. हिरामन शेलाला असुरी आनंद होतोय आणि असते तर म्हणाले असते की पुत्रप्राप्तीचा आनंद होतोय. पण बघूया, अजूनही वेळ सरली नाही, अजूनही उजवा स्ट्राईकला आहे. हो, यावेळी चेंडू आवेत आहे, फिल्डर पासून दूर पडतोय. पहिल्या डब्यात चेंडू उचलला गेलाय. इथून केवळ एकच जाव. चांगलं कमबॅक आहे रितेशचं. वय कमी आहे पण इथून कुठेतरी जबाबदारी फार मोठी दिलेली आहे. पण चांगला समाचार घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला उज्ज्वल शेलारने. उज्ज्वलला माहिती आहे आता कधी या लीगमध्ये प्रत्येकजण नाही पण काही जण एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. मग एकाच गावातले असतील, एकाच संघातले असतील, खुल्या गटातले. पण इथून आता कोणी कोणाची पर्वा करणार आहे. जी काही मैत्री आहे ना ती मैदानाच्या बाहेर. मैदानात आपण शत्रू आहोत. हो, फुल टॉस आहे, जेल होईल का? तिथून चेंडू उसळला गेलाय सीमारेषे बाहेर. पहिल्या डब्यात चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपळ करते बघता आपण झालेली ती म्हणजे 28 धावा झाल्यात. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होते, त्यानंतर 4 आणि आता आपण बघताय इथून 17 धावा आल्यात. आणि आता 2 ओव्हरमध्ये किती धावा येणार धावपळ करते हा प्रश्न आहे. पण एक चांगली बॅटिंग, जसं उज्ज्वल मैदानामध्ये आला, 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलेले. आणि आता उज्ज्वलवरती भरपूर गोष्टी अवलंबून असणार आहे, कारण या संघाचा तो उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहे. वाशिरेसाठी प्रचंड योगदान त्याचं राहिलेलं आहे. महेंद्र मागे खरं तर टीममध्ये नाही आहेत कुठल्याही, याची खंत अनेकांना वाटते आणि त्याला कुठेतरी आपण मिस करतो मायटी महेंद्रला. पण महेंद्रचं शेड्यूल थोडं व्यस्त होतं, ओपन क्रिकेटसाठी त्याला जायचं होतं, खरं तर एका व्यावसायिक संघातून खेळायचं होतं. पण त्यानंतर आणि त्यामुळे त्याला येता आलं नाही. पण नंतर ती टुर्नामेंट आय थिंक काहीतरी कॅन्सल झाली का पोस्टपोन झाली. पण तोपर्यंत या सगळ्या टीम निवडण्यात आल्या होत्या. पण हरकत नाही, महेंद्रने पहिल्या पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. महेंद्र मागे जेव्हा जेव्हा असतो एक चांगला एंटरटेनर, एक चांगला मॅच फिनिशर आहे पडगा टेनिस क्रिकेटचा. अनेक मोठमोठ्या संघातून त्याला खेळताना आपण बघितले. नक्ष 11 आपण गेले कित्येक वर्ष त्याला बघतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये खेळताना धनेश 11 संघ असेल, असे कित्येक संघ आहेत. त्या संघातून त्याला नक्कीच इन्व्हिटेशन असतं खेळण्यासाठी. धावसंख्या धावपळवरती आपण 28 बघतोय. बघूया बॉलिंग मार्कवर येतोय साहिल शेख. शॉर्ट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर वरती चिटकवलाय. 6 धावांचा स्थिकार. खूप पोटभर जेवून आला आहे दुपारच्या लंचनंतर आणि पूर्णपणे ती एनर्जी, ती ताकद झोकून देतो फटक्यामध्ये. 3 षटका त्याच्या बॅटमधून आल्यात. धावसंख्या धावपळकवती 34 धावा झाल्यात. आणि उज्ज्वल इरादा स्पष्ट करतो, उज्ज्वल पूर्णपणे तयारी करून आला आहे. त्याला माहिती आहे विकेट जरी 3 गेले असले तरी इथून मी फाईट करणार. आणखीन एक तडाखा, मिस टायमिंग झालं आहे. जेल कोण घेण्याचा प्रश्न आहे. गोलंदाज धावत गेले होते पण चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. चांगले एफर्ट्स होते, प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं होतं आणि प्रयत्न आयुष्यात प्रत्येक क्षणाला तुम्हाला करावे लागतील. आणि इथून आपण बघताय तर प्रयत्नांना अपयश जरूर आलं आणि आपण बघताय तर या 2 धावा. धावसंख्या धावपळकवती 36. प्रत्येक षटकात चौकराला 500 रुपये आहेत आदरणीय सचिनजी गोडविंदे याचकडून. आणि त्यांच्या बॅनरला जर हिट केला तर तुकारामजी गोडविंदे यांच्याकडनं 5,000 रुपये. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झाला आहे. पंच सांगतायत की इम्पॅक्ट लेग स्टंपवरती आहे. लेग बायचा इशारा पंचांचा येतो आहे. लेग बायच्या रूपाने एक धाव. कॉमेडी बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातील करण गाळण. अल्पावधीत समोरच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त असं योगदान सातत्याने करून देतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा यंदा तो कव्हर करतोय. शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे. यंदाचा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्येही त्याला
पहिले 2 दिवस समालोचन करताना आपण ऐकलेले आहे आणि आज या लीगमध्ये आयोजकांच्या विनंतीला मान देऊन तो या ठिकाणी आलेला आहे. स्वागत आहे त्याचंही कॉम्बॉक्समध्ये. पण का प्रीमियर लीग आपण क्वार्टर फायनलची तिसरी मॅच पाहतात, एका बाजूला एस जी स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला एस के स्पोर्ट्स सापे या दोन संघांदरम्यान. 37-37 धावा धावफलकावरती आहेत. पहिला डाव सुरू आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मागच्या मॅचमध्ये आपण 51 बघितलं होतं आणि बबलू पाटीलच्या सी एस के टायगर टीमने फार लवकर त्या धावसंख्येला चेस केलं होतं. प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना प्रत्येक संघाकडे प्रामुख्याने 5 ते 7 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतातच. बॉल बॅक ड्रॉप आहे. 5 असा नडवण्याचा प्रयत्न फसला. फॉलो थ्रोमध्ये गोलंदाजाचा लॉंग ऑफ कव्हर करून थ्रो करतो आहे. सहजरित्या एक धाव. या सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 38 आकड्यावरती. सध्या पण तापमानाचा विचार केला तर दुपारी तितकंच वरती जातं तापमान, जवळपास 35 अंश सेल्सिअस आणि रात्री 20 जवळपास येत असताना थंडी रात्री जाणवते दुपारी प्रखरून. दरम्यान या ठिकाणी कासनेकरचे समाजसेवक त्याचप्रमाणे लेजंड खेळाडू सन्मानी नानाशेठ गोंदले यांचं या ठिकाणी शुभाग मन झालेलं आहे. आपलं पटका प्रीमियर लीग 2024 आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. शैबा मोबीन महत्वपूर्ण योगदान ऍज अ स्कोरर म्हणून पडका प्रीमियर लीग मध्ये. ड्रिंक्स 12th मॅन पाणी घेऊन जा. आपण षटक संपन्न होत असताना आपण पाहत आहोत 4 आणि 4 षटकांच्या खेरीज. धावा फलकावरती 39 धाव आहेत. 3 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहत आहोत. एस जी टायगर हा संघ बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. आफ्टर लंच योगेश सर देखील कॉम्बॉक्समध्ये येत आहेत. पडगा विभागामध्ये आपण जर विचार केला तर प्रामुख्याने कुकसेचे योगेश पाटील सर नेहमीच तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आवाज ऐकायला मिळतो. प्रामाणिक आणि अगदी संवेदनशील या विभागामध्ये 2018 आय थिंक PGPL या स्पर्धेच्याद्वारे मी पहिल्यांदा समालोचन केलं. त्यानंतर वाफळे गावामध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये जरूर आलो होतो. त्यानंतर आज तो योग आला या स्पर्धेमध्ये येण्याचा. बऱ्याचसा डेव्हलप झालेलं आहे क्रिकेट फार वेगाने. भिवंडी बडगाम जसं औद्योगिकीकरण आणि शहरीकरण इकडे या बाजूला होते तसं क्रिकेट टेनिस बॉल फार डेव्हलप होत असताना बरेचसे नामांकित खेळाडू या विभागाने आजवर टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. ज्यामध्ये आपण बबलू पाटीलला पाहत आहोत. विवेक शेलारे नाव मी आवर्जून घेईन जो देखील या प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. तो जरूर या आता स्पर्धेच्या बाहेर झाला त्याची टीम. पण विवेक शेलारे नाव नेहमीच चर्चेत राहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑल इंडिया ओपन स्पर्धांमध्ये आतिश गोडविंदे हा देखील तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. व्यावसायिक स्तरावरती 47 झालेल्या आहेत. 39 झालेल्या आहेत, माफ करा. एकोणचाळीस झालेल्या आहेत. चला वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चर्चा आपण जरूर करू. खेळाडूंशी लॉंग ऑन ला क्लिअर करेल लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी आला षटकार. शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुणाजी पाटील. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. या विभागातील आपण व्यावसायिक खेळाडूंचा विचार करत होतो. हिरामन शेलार असेल, त्रिशूल ठाकरे. मागच्या मॅचमध्ये आपण प्रतीक विशेलाही बघितलं. असे बरेचसे खेळाडू आहेत जे आता व्यावसायिक स्तरावरती खेळ करत आहेत. ज्यामध्ये योगेश सर देखील काही नावं आवर्जून आपल्या समोर आणतील. आणि फार कमी वेळामध्ये पडघा टेनिस बॉल क्रिकेट डेव्हलप होत आहे. यामागे योगेश सरांचाही फार मोहाचा वाटा आहे. कारण लोकल बॉयला, लोकल आपल्या खेळाडूंना हायलाईट करण्याचं काम हे सर्व समालोचक करत आलेले आहेत. आणि खास करून प्रीमियर लीगच्या माध्यमातून संघ मालक असतील, उद्योगपती या क्षेत्रातील या विभागातील नेहमी स्पर्धांना ज्यांचं आर्थिक सहकार्य असतं आणि लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी वाहिनी जी या स्पर्धेमध्ये करत आहे प्रिन्स मूवीज.
चांगला स्ट्रोक पाहिला आपण भुजबळच्या माध्यमातून. वाडीश लॉंगांच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेला आणि याच फटक्यांची मात्र कुरुदी आता एजी स्पोर्ट संघाला मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. जीवन साळवीने आपल्या षटकाला सुरुवात केल्याने पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी षटकाराने त्याचं स्वागत केलं गेलं आणि उज्ज्वल जी आतापर्यंत उज्ज्वल कामगिरी आपण म्हणू शकतो. कारण आतापर्यंत जर उज्ज्वलचा आपण खेळ पाहिला तर चार षटकाराच्या सह्यानं 28 धावसंख्येवरती खेळतोय. सलोसा सुरुवातीला आपण जर पाहिले तर 3 गडी स्वस्तात बाद झाले. अनिकेतनं 4 धाबात योगदान दिलं, तदनंतर सिरताज आले एका धाबीवरती बाद झाले, तदनंतर सुरेश पारधी आले होते 3 धाबात त्यांनी योगदान दिलं आणि तदनंतर महेश पाटील आणि उज्ज्वल शेलारनं आपल्या संघाला या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न केला आहे. उज्ज्वल शेलार पुन्हा ऑन स्ट्राईक, इथे मात्र पाहू शकाल फुलर लेंथ डिलिव्हरी. पंचाला मात्र प्रश्न विचारला जातो हाऊज दॅट यस. आता काय घडलं पा, डेंजर झोन मध्ये गोलंदाज आलेले आहेत. योग्य निर्णय आला अंपायर्स कडून, व्ह्यू तुम्ही ब्लॉक केला. मी मगाशीच म्हटलं गोलंदाजाकडे 4 गोष्टी असणं फार गरजेचं आहे, ग्रीप, रनवे, रिलीज आणि फॉलो थ्रू. ज्यामधले ग्रामीणचे आपले खेळाडू बऱ्याच वेळेला 3 गोष्टींकडे लक्ष देतात, फॉलो थ्रू फार इम्पॉर्टंट आहे. आता कदाचित प्लम असते फलंदाज, पण अंपायर्सला दिसलं नाही त्यामुळे तुम्हाला ते निर्णय देऊ शकत नाही. योग्य निर्णय अंपायर कडून. फुल टॉसला स्विंग केलाय, थेट येतोय चेंडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये. मैत्री इथे 6 धावा षटकार. या ठिकाणी पाहू शकाल आपण आग लागलेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण महेश पाटीलची ज्या पूर्वीची इनिंग जर आपण पाहिली तर थोडीशी संत गतीने मात्र पुढे चाल करत होती, परंतु सुरुवातीला मात्र त्यांनी थोडासा वेल तिथे नक्कीच घेतला आणि त्याचा आता मात्र कुठेतरी फायदा एजी स्पोर्ट संघाला या ठिकाणी मिळत असताना याच फलंदाजाने या पर्वामध्ये पहिली अर्धशतकी इनिंग या स्पर्धेच्या माध्यमातून झळकावली. महेश पाटील आता मात्र सरळ बॅटने गोलंदाज डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू लॉंग अपकडे गेला. फिल्डर तिथे सज्ज आहेत, गौरव पाटील त्याने पकडला झेल आणि समाप्त होतोय महेश पाटीलचा खेळ. सर आपण पहिल्या पावर प्लेचा 2 षटकांचा विचार केला तर फक्त 10 धावा होत्या, पण पुढच्या थर्ड ओव्हरमध्ये 17 आणि लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत त्या आलेल्या 11 धावा. 5वा षटक प्रगतीपथावर, उज्ज्वलने धावसंख्येला उज्ज्वल केलं आहे, महेश पाटील देखील मारत होता त्यामुळे धावा येत असताना आपण बघितलेला आहे. टोटल स्कोर सध्या तरी आपण पाहत आहोत तो 52 धावा, 4 विकेटचं नुकसान. फुल टॉस एक्स्ट्रॅकवरला ड्राईव्ह केला आहे, गॅपमध्ये बॉल आहे, चेस मोठी, फिल्डर धावतोय, बॅट्समनही धावताय, चेंडू जवळपास सीमारेषेचा, अडवून थ्रो केला जाईल. थर्डचा कॉल, दोन्ही फलंदाज एका चेंडा, 9 सेकंडला थ्रो, चेंडू निसरेल आणि फलंदाज पोहोचलाय, धावा मिळतील 3. गुड रनिंग बिटवीन विकेट. चांगला खेळ मित्र म्हणू शकतो या ठिकाणी, कारण दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहिला आणि कॉलिंग फार चांगली तिथे पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने 3 धाबा त्या ठिकाणी फलंदाजने एकूण पूर्ण केल्या. कारण धाबा येणं गरजेचं होतं एसजी स्पोर्ट संघासाठी आणि त्या धाबा आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर आतापर्यंत 2 संघांना टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे, त्या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. CSK टायगर्स, त्यानंतर आदित्य स्पोर्ट, दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. ओहो, यॉर्करचा प्रयत्न, कोतून करण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला गेला. वाडीश मिडवेला फिल्डर सज्ज आहेत, चांगली फिल्डिंग स्वप्नील कथोरीच्या वतीने पाहायला मिळाली. दुहेरीचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि ऑनफील्ड पंचाने आता मात्र टीव्ही पंचांचा या ठिकाणी मागणी केलेली आहे की फलंदाज बाद आहे की नाही हे पाहण्यासाठी. येस, या मॅच नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. क्वार्टर फायनलचे 3 सामने झाल्यानंतर जे सेमी फायनल आहेत 3 संघ, त्यांच्यामध्ये आपण कॅप्टन उपस्थित असेल या मॅच नंतर, तेव्हाच आपण ड्रॉ करूयात. येस त्रिशूल दादा, तर पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती टीव्ही पंचांची मात्र या ठिकाणी मागणी केलेली आहे. जर फलंदाज नाबाद असेल तर 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील आणि फलंदाज बाद असेल तर मात्र 1 धाव दिली जाईल आणि या टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज झाला धावतीच्या स्वरूपात बाद, म्हणजे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण 5 गडी एसजी स्पोर्ट संघाने गमावले आणि या धावफलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 56 आणि टॉप 3 प्रवेश करण्यासाठी SK स्पोर्ट्स आपे संघाला 57 धावांची आवश्यकता आहे.
12 लीग स्टेजला संघ आपण पाहत आहोत तिसऱ्या पर्वामध्ये पडघा प्रीमियर लीग 2024 या पडघा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष युवा नेतृत्व राहुलजी चंदे साहेबांना आपण पाहत आहोत. आदरणीय विष्णू चंदे साहेब यांचे चिरंजीव आणि महत्वपूर्ण योगदान पडघा टेनिस बॉल क्रिकेटसाठी ज्यांचं राहिलेलं आहे. गतवर्षी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि नेहमीच या पडघा विभागातील ग्रामीण खेळाडूंना प्रमोट करण्याचं काम आदरणीय विष्णू शेठ चंदे आणि राहुलजी चंदे यांनी केलेलं आहे, जे सध्या अध्यक्ष आहेत पडघा टेनिस बॉल क्रिकेटचे. पडघा प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये 12 संघ लीग स्टेजला आहेत, ज्यामधला आता नॉकआउट स्टेजचा क्वार्टर फायनलचा तिसरा सामना तुमच्यासमोर आहे. पाहूया त्याचा अंतिम मॅच नंतर संध्याकाळी. आज मालिकावीर तिसऱ्या पर्वाचा कोण असेल ज्याला मिळणार रेफ्रिजरेटर, उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट आणि आदरणीय उद्योगपती राम ठाकरे साहेब कोशिंबी यांच्याकडून बायसिकल आणि गोलंदाजाला देखील त्यांच्याचकडून बायसिकल आहे. हे पारितोषिकांचं स्वरूप आपण पाहत आहोत. अदर कॅश प्राइजेस देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहेत. सुंदर क्रीडांगण यंदाच पर्व तिसरा आणि या कुकसेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा महासंग्राम पडघा प्रीमियर लीगचा हा क्रीडा महोत्सव. चांगलं या स्पर्धेचं आपल्याला नियोजन या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 3 दिवसांचा शेड्यूल तुम्ही पाहिला, 12 संघ होते, या 3 ग्रुप आपल्याला पाहायला मिळाले. ए बी सी प्रत्येक ग्रुपमध्ये आपण 4-4 संघ त्या ठिकाणी निवडले गेले आणि आता मात्र या ठिकाणी आपण सर्वोच्च टप्प्यामध्ये पोचलो आहे. पडघा प्रीमियर लीग 2024 57 धावांचा लक्ष आता इथे पाठला करायचा आहे. इसके स्पोर्ट्स आपे संघाला सलामीची जोडी विनंती असेल की आपण त्वरित पाठवा, जेणेकरून या ठिकाणी जास्त वेल खर्च होणार नाही आहे. साहिल ज्युनियर आणि कंपनी लक्ष असू द्या. दुपारच्या 17 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं ज्याप्रमाणे ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात त्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. सर आपण स्कोरर विषयी देखील जरूर चर्चा करूयात, कारण अनस्टॉपेबल आहेत पहिल्या मॅच पासून तर शेवटचा मॅच पर्यंत. विदाउट लंच ते कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात, कॉम्बॉक्समध्ये असतात. शैबा मॉमिन अनुभव आहे आणि आज या स्पर्धेचे घटक आहेत ते. तिसऱ्या पर्वाचे पडघा प्रीमियर लीग 2024 12 संघांमधून आपल्या समोर आता फक्त असतील ते 4 संघ. 2 ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत आणि 2 आपल्या समोर आहेत. पाहूया त्या 2 संघांमधून तिसरा सेमी फायनलिस्ट कोणता संघ असेल. संघर्ष त्यासाठी 57 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. विद्यानंद आणि साहिल या 2 फलंदाजांना आपण पाहत आहोत. एस के स्पोर्ट्स आपल्याला 57 चेस करायच्या. सी एस अंपायर रमेश म्हात्रे मेके आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत शानू कुरेशी. हे 2 आमचे अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये असतील या मॅच दरम्यान. सेकंड इनिंगमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये कुकसेचे नामांकित समालोचक आणि साईकृपा हॉटेलचे प्रोप्रायटर. खूप चविष्ट असं जेवण आणि दुपारी त्यांनी त्यांच्याच हॉटेलवरून जरूर नॉनव्हेजची व्यवस्थाही केली होती. ऐकूयात आपण योगेश पाटील सरांना या डाबामध्ये. तर सलामी जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते की साहिल ज्युनियर आणि त्यांच्या सोबतीला आहेत विद्यानंद पागे. विद्यानंद पागेने सुद्धा मात्र ही स्पर्धा गाजवली असंच म्हणावं लागेल. चांगला स्टार्ट आपल्या संघाला तो देतोय आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देतो आणि त्या अनुषंगानं इसके स्पोर्ट्स आपे संघानं या लीगमध्ये चांगली कामगिरी केली आणि आज क्वार्टर फायनलमध्ये मात्र त्यांचा संघ आपण पाहतोय खेळत असताना. साहिल ज्युनियर आयकॉन आहेत आणि षटकाला सुरुवात करतील. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सुरेश पारधी ते आता मात्र एच जी स्पोर्ट संघाचे आयकॉन आहेत. तर आयकॉन वर्सेस आयकॉन हा बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिल्या चेंडूवरती स्लॉग केला फिल्डर तिथे सज्ज आणि साहिलच्या विरुद्ध जे जालं विनलं होतं त्या जाल्यामध्ये मात्र साहिलला अडकवलं. बिग विकेट शार्क मासा गळ्याला सापडलाय असंच म्हणावं लागेल एच जी टायगर संघाच्या दृष्टिकोनातून. साठी सुरेश पारधीला सचिन घोडविंद यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे, कारण विकेटच तेवढी महत्वाची होती. साहिल ज्युनियर
दरम्यान मनाली हॉटेलचे प्रोप्रायटर मेघनाथ सुकऱ्या पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आयकॉन विरुद्ध आयकॉना असा हा बॅटल पाहिला आणि त्या बॅटलमध्ये सुरेश पारधीचं आपण वर्चस्व पाहिलं आणि सुरेशला माहिती आहे की साहिलचं स्ट्रॉंग झोन कुठे आहे, वीक झोन कुठे आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी चेंडूची हाताळणी केली, फिल्डरसुद्धा तिथे सजवले होते. आता मात्र गॅप होते चेंडू समोरच्या दिशेनं कव्हर पॉईंटच्या मधून वेगानं चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे. गौरव पाडेल मात्र या ठिकाणी आपल्या डावाची सुरुवात केली आणि ठोकलाय चौकार. रोदाण खूप चांगला फटका आपण पाहत आहोत गौरव पाटीलचा बॅटमधून. मॅन फ्रॉम सापे, अपकमिंग यंग टॅलेंट, प्रतिभा संपन्न यंगस्टर आहे, याला बरोबर चौघरने सुरुवात करतोय. त्याच्यासोबत प्रदीर्घ अनुभव असलेले विद्यानंद आपल्याला नॉन स्ट्राइकला पाहायला मिळतात. ओ रिलीज सर बॉलला व्यवस्थित करू शकले नाही. अशा वेळेला थांबणं योग्य पर्याय असतो गोलंदाजाकडे. जर तुमची ग्रीप योग्य बसली नसेल तर रिलीज पॉईंटला आल्यानंतरही तुम्ही चेंडू रिलीज करू नका, योग्य ऑप्शन असतो तुमच्याकडे. पण टाकण्याचा प्रयत्न केला होता, नशिबाने चेंडू मागे पडला. पुढे जर गेला असतं, जर फॉलो केलं असतं गौरव पाटीलने. परंतु सुरुवात चांगली आपल्याला सुरेश पारधीकडनं पाहायला मिळते. पहिलीच विकेट त्यांनी प्राप्त केली, त्यानंतर गौरव पाटीलनं चांगला रिप्लाय दिला त्या ठिकाणी आणि त्यानंतर पाहू शकाल वेगानं चेंडू हाताळला. भरपूर वर्षाचा अनुभव करणं आपण जर पाहिलं तर सुरेश पारधीकडे आहे आणि आता मात्र सुरेश पारधीच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली जे यंगस्टार जे टॅलेंटेड खेळाडू आहेत ते आता मात्र आपल्याला सिटी फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. त्यासाठी चांगलं योगदान सुरेश पारधी मात्र नक्कीच देत असताना निश्चित निश्चितपणे आणि त्याच अनुभवाने पहिली विकेट अगदी रॉयल डकवरती त्याने साहिल शेखला बाद केलं होतं. त्याचा फटकाही बसला या डाबामध्ये स्ट्रायकिंग एंडला गौरव. ओ पुन्हा कवचमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चॅनल पकडून गोलंदाजी करत आहेत. विथ द अँगल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने येतात, ऑफस्टंपचा बाहेर पिच करतात, तिथून आणखीन बाहेर काढत आहेत. आणि आता विद्यानंद आपण पाहतो गौरवकडे जात असताना काही चर्चा जरूर करण्यात येते कारण लागोपाठचा दुसरा डॉट आला. चांगली गोलंदाजी जणू काही पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाही आहे. सलगचा हा दुसरा त्या ठिकाणी डॉट चेंडू मात्र हाताला सुरेश पारधीनं एकाच लेंथवरती फलंदाज गौरव पाटीलनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र थोडासा कुटपाचा चेंडू होता, मिस्टॅमिंग फटका. ऋतिक पुन्हा आता वेगानं चेंडूकडे मात्र जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर आज झेल असल्या कारणानं चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला मात्र पाहिलं तर जमिनीवरती सेफ लँडिंग पाहिलं आणि तत्पल फलंदाजाने या ठिकाणी दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. दरम्यान मनाली हॉटेलचे जे मॅनेजर सुनील माघे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतु सुरेश स्वेचेडचा प्रयत्न, खूप चांगला फटका आणि पॉइंटला पा, सुंदर क्षेत्ररक्षण. तीन धावा तर सेव्ह केलेल्या आहेत त्याने, कारण जर त्याला लागला नसता त्याच्या हाताला चेंडू तर फार वेगाने बॅकफट पॉइंटला गेला असता. पहिल्या षटकाचा खेळ संपत एक गडी बाद, धावा फलकावरती धावा आपण पाहत आहोत. त्या फक्त आणि फक्त सात धावा, इकॉनॉमिकल गोलंदाजी. 57 डिफेंड करत आहेत त्याला माहिती आहे आणि खास करून कुकसेगाव एंडकडून जेव्हा जेव्हा गोलंदाजी होणार आहे, म्हणजे या षटका या डावामध्ये आपल्याला तीन षटकं कुकसेगाव एंडकडून पाहायला मिळणार आहेत आणि उजव्या त्याचा फलंदाजाला ते बेनिफिट आहे. पश्चिमेकडून पूर्वेला वारा वाहत आहे आणि त्याचा कुठेतरी फायदा फलंदाजानं होईल जेव्हा हवेमध्ये चेंडू जाणार आहे. त्यामुळे या तीन षटकांमध्ये खास करून प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करणाऱ्या संघाचे. तर आम्ही विनंती करतो की आपण टीम मिटिंग जास्त वेळ करायची नाही आहे, पण तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी वॉर्न केलं आहे की आपण एक्झॅक्टली 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला ही चार षटकं पहिली कम्प्लीट करायची आहेत आणि ज्या सुरुवातीची आवश्यकता होती एच जी टायगर संघाला ती सुरुवात सुरेश पारधीने अखेर करून दिली, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. फक्त 7 धावा त्याने खर्च केले आणि एक प्रमुख विकेट्स त्याने अर्थात साहिल ज्युनियरला त्याने स्वस्तात बाद केलं आणि येणारे अजूनही 24 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत आणि 24 चेंडूमध्ये इथून 50 धावांचा या ठिकाणी अजूनही आवश्यकता असेल ते म्हणजे एसके स्पोर्ट्स सापे संघाला. सुरेश पारधी लक्ष असू द्या, संघ कुठलाही असू द्या, नियम सर्वांसाठी समान आहेत. तुम्हाला फिल्डिंग त्वरित सजवायची आहे या ठिकाणी. भरपूर संख्येने पाहुणे आपल्याला आता व्यासपीठावरती पाहायला मिळतात, त्यामध्ये तुकाराम जी गोडविंदेना तुम्ही पाहू शकाल, त्याचप्रमाणे या खासनिगावचे एक लेजेंड खेळाडू नानाशेठ गोंदली हे सुद्धा मात्र इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे एस के अर्थात
सीएसके टायगर संघाचे पुरस्कर्ते संदीपजी काठोळे यांना तुम्ही पाहू शकाल. माजी सरपंच कोशिंबीचे राम ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. एसजी टायगर संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे आणि खेळाला सुरुवात करायची आहे, प्लीज. निश्चितपणे वे फार महत्वपूर्ण आहे. आज अजूनही आपल्याला सेमीफायनल मेगा फायनल दोन मॅचेस कव्हर करायचे आणि त्याही 5 षटकांच्या आमचा मॅनेजमेंट टीमचा निर्णय खेळवला जातील. त्यामुळे जो काही वेळ तुम्हाला देत आहोत आम्ही एका इनिंगसाठी, त्या वेळेमध्ये 5 षटकं टाकणं अनिवार्य असणार आहे. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज माजिद शेख, डावखोऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज ऑन बॉलिंग मार्क. 24-50 समीकरण आहे एस के स्पोर्ट्स सापे संघासाठी. स्विच हिटचा प्रयत्न, पण इथे पहा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. प्रिव्हियस ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती देखील हाच प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहत आहोत गौरव पाटीलला इम्प्रोवायझेशन रचनात्मक पद्धतीने खेळायचा प्रयत्न करतोय. जोखीम उचलत आहे पण सध्या तरी धावा बनत नाही आहेत, फक्त 7 धावफलक. थोडासा स्ट्रगल करताना पाहतो आपण, कारण गौरव पाटील आपल्या इनिंगला चौकाराने सुरुवात केली. तदनंतर आपण जर गौरवचा खेळ पाहिला तर तब्बल 3 डॉट चेंडूसुद्धा तो केला आहे आणि तो प्रेक्षकाला रिलीज करावा लागेल. ओहो, लो फुला चेंडू मिड ऑफच्या दिशेने, मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफकडे फिल्डर्स तैनात आहेत कैप रईसच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि सिंगल धाव कम्प्लीट केल्यानंतर 8 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही इथून 49 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत टॉप 3 अर्थात सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. लक्षात असणारे विद्यानंद यांच्याकडे जे स्ट्रॅकिंग एंडला आलेले आहेत, प्रदीर्घ अनुभव आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून आता फलंदाजी देखील करायची आहे. माजिद बॅकफूटला थांबला होता, समोर फ्लो आला बॅटचा पण चेंडू जास्त बाहेर, दॅट्स वाय अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. वेग भरपूर प्राप्त करतोय माजिद आणि त्यात अनुषंगाने मात्र या ठिकाणी या खेळपट्टीवरून त्याला मदत सुद्धा मिळते, कारण या लीगचा आपण विचार केला तर एसजी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून खेळत असताना माजिदनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. वाईडने धावसंख्या आपण पाहतो 9 57 धावसंख्येचा चेस आहे बॅटिंग करत असताना एस के स्पोर्ट्स सापे संघाकडे. संघासमोर कमी कधी ऑफ सबच्या बाहेर होता, स्टॉप केल्या, कवच मधून बाहेर काढले चेंडू लेंडफील्ड मधून. फिल्डर खूप सुंदर फिल्डिंग करत असताना चेंडूवरती वेगाने आलेले. तर या ठिकाणी अजून एक पारितोषिक आहे, जर एखाद्या फलंदाजाने जर या मॅचमध्ये जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मनाली हॉटेलचे या मॅनेजर आणि कुक अर्थात सुनीलजी मागे आणि सुरेश यांच्या माध्यमातून तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजाला मात्र दिले जाणार आहेत. आणि मनाली हॉटेलचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मेघनाथजी पाटील, यांच्या वतीने ते पारितोषिक आपण देणार आहोत. आणि आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्याची जी आवश्यकता आहे ती म्हणजे एस के स्पोर्ट्स आपल्या संघाला. ओहो, अकुटपाचा चेंडू काय परफेक्टली लेंथ पाहायला मिळाली, फुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वेगवान असल्या कारणानं चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे. आणि मात्र या दुसऱ्या पारुपल्याच्या खेळामध्ये सुद्धा आपण फलंदाजी करत असताना बॅटर पूर्णपणे या दडपणाखाली पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने आपण या बॉलिंग युनिटकडे लक्ष देऊयात. पहिल्या षटकामध्ये डावखोऱ्याचा गोलंदाज होता सुरेश, त्यानंतर आपण डावखोऱ्याचा माजिदला बघत आहोत आणि अनेक ऑप्शन आहे डावखोऱ्याचा त्यांच्याकडे. समीर दळवी म्हणजे इथे 3 लेफ्ट हँडर वेगवान गोलंदाज आहेत. अटॅक करावा लागेल आता, कारण जवळपास 15 पुढे आता रिक्वायर्ड रन रेट. फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह आहे, मिड ऑफ लेफ्ट फिल्डर, 1 धाव इथे सहज त्या मिळणार आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावो फलक पुढे चालले 11 सिंगल डबल सोबत मोठे फटके येणं गरजेचंच आहे, आवश्यक आहे. दादा फलंदाज प्रयत्न करतायत मोठे फटके घेण्यासाठी, परंतु मिडलिंग मात्र बरोबर होत नाही आहे. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी चांगला खेळ गोलंदाजाच्या वतीने आपण पाहतोय, परंतु हात आता मात्र या ठिकाणी नक्कीच उडावा लागतील. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागतो, तो फटका जबरदस्त पाहतोय पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला काढला या विद्यानंद पागेनं आणि या पहिली बाउंड्रीज विद्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
नानाशेट गोंदली व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. यतीश शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान त्या ठिकाणी संपन्न करीत आहोत. तर दोन षटकांची समाप्ती, 15 धावा धावपालक्यावरती पाहायला मिळत आहेत. एकूण आपण जर लक्ष पाहिलं तर 57 धावांचा पाठलाग करत असताना इथून अजून आपण विचार केला तर 42 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि एच डी टायगर संघाने कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट सॅट्रिक पूर्ण केली तर संकेत गुडविंदे यांच्या माध्यमातून 5555 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, सुरेश पुन्हा कंटिन्यू करतोय आणि एक डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉलने प्रेशर वाढवलं फलंदाजांवरती, विकेट एकच पडलेली आहे पण गौरवच्या विरुद्ध बरेचसे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत त्याच्या इनिंगमध्ये 5 डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट टाकण्यात आलेले आहेत, एक सिंगल, एक डबल, एक चौकार, 7 वरती नॉट आउट आहे पण त्यासाठी त्याने 8 बॉलचा सामना केलेला आहे. आणि निकेत कुठेतरी खेलीमध्ये बदल सुद्धा करावा लागेल, गौरव पाटील थोडासा विचार करावा लागेल. इथं मात्र फटका चांगला सजवलाय, बाहेरच्या रणांमध्ये चेंडू होता आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. 7 धावांचाडी हिट विकेट, बॅट्समन आउट आय थिंक, अंपायर पाहूयात काय सांगतील आपल्याला डिसिजन. बॅट्समन आउट, हिट विकेट. प्रत्यक्ष उदाहरण देत असताना मात्र अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आणि अर्थात आता मात्र सन्मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात पडका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तीच चमक तीच धमक त्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या विरोधात ज्यावेळी फलंदाज फटके सजवतात त्यावेळी एक्झॅक्टली करण काय घडते, ज्यावेळी फलंदाज शॉर्ट पिक करतात त्यावेळी चेंडूवरची त्याची नजर जी आहे ती थोडीशी बाजूला होताना आपण पाहतोय आणि त्याचवेळी मात्र फलंदाज जास्तीत जास्त डॉट चेंडू तिथे मात्र खेळलेले आहेत. कौतुक अनेका गोष्टीसाठी करेन मी योगेश सर की वाऱ्याच्या दिशेने फलंदाज बॅटिंग करतात, तुम्हाला जे फ्लॅग पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीनं ज्या दिशेला फटकत आहेत त्याच दिशेला फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याही सिच्युएशनमध्ये काय गोलंदाजी करतोय, तिखट बाउन्सर, वा चान्सच नाही, सुपर बॉलिंग, सुपर. आणि खरोखरच मित्र म्हणतो की जे युवक खेळाडू आहेत त्यांनी मात्र कुठेतरी सुरेश पारधीकडनं अशा प्रकारचे धडे घेणं गरजेचं आहे आणि सुरेश पारधी यांनीच मात्र जो श्रीरामस्पोर्ट जांभूळपाडा संघ आपण पाहतोय त्यांनीच मात्र त्या संघाची नक्कीच उभारणी केली आणि तो संघ सुद्धा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ प्रस्थापित करतोय आणि आज सुरेश पारधीचा खेळ पाहिल्यानंतर खरोखरच का त्यांनी इतके तालुके, जिल्हे, महाराष्ट्रभर जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन त्यांनी आपला खेळाचा प्रत्यय देत असताना एवढी मोठी उंची शिखर त्यांनी का गाठली
त्याचं उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा तयार होतोय पारदी. ऑन साइडला पूल केला, रेंज मध्ये होता आणि आता थेट मिड विकेटला सी मारेचा पार. युजेट सिक्स. प्रत्येक आपण षटकाचा विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये आलेल्या 7 धावा आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण बघितलं तर 22 22 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा देखील जरूर ऍड आपण केलेली एक. सो आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये या मॅचमध्ये बनवायचा 35 धावसंख्येची गरज आहे. मॅच इथूनही बनवू शकते या षटकाराने. आशेचं किरण जाग केलं विद्यानंद यांनी. पाहूयात 12 चेंडूंमध्ये 35 होतील का. हो नक्की. तरी प्लस पॉईंट आपण जर पाहिले तर इस्केसवर सापे संघासाठी, कारण सुरेश पारदीचे जे 2 षटकांचे जे स्पेल होते ते मात्र त्याचा संपूर्ण झाला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर लेफ्ट आर्म गोलंदाज माजीद सुद्धा आता मात्र 2 षटकं हाताळू शकणार नाही आहे. म्हणजे 2 नवीन गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या गोलंदाजावरती तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळू शकता आणि त्या अनुषंगाने इथून मात्र सुरुवात करावी लागेल एस के स्पोर्ट्स आपे संघाला. आणि हे प्लस पॉईंट आपण जर पाहिलं तर आणखी 3 षटकं आपण पाहिली आणि 3 षटकामध्ये आपल्याला गोलंदाजाच्या वतीनं 7-7 धाबात खर्च केल्या गेल्या आणि 1 धाव आपल्याला एक्स्ट्रा पाहायला मिळाली. म्हणजे एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाब फलक्यावरती आत्तापर्यंत 22 धाबा आपण पाहिल्या आणि त्या मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 35 धाबांची गरज. पहिल्या 3 षटकांमध्ये डिसिप्लिन बॉलिंग केलेली आहे. 7 सरासरी मेंटेन करत असताना सुरेश आणि गोलंदाज आपण माजीद शेखला बघितलं. पाहत आता 2 षटकांमध्ये 35 गरज आहे. तितकंशी मागे नाही समीकरण. जर षटकार चौकारांमध्ये डील केली तर धावा बनणार आहेत. अक्षय पाटीलकडे स्ट्राईक आहे, जे स्लॉग हिटर आहे त्या टीमचे आणि तीच भूमिका त्यांची होती. म्हणूनच त्यांच्या संघ मालकाने ऑप्शनमध्ये त्यांना चॉईस केलेलं सिद्ध करावं लागेल. हुक केला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर फार वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पण दोघांच्या मध्ये पडला आहे. उचलून थ्रो करण्यात येईल. धावा मिळत असताना 2-2 साईडला स्कोर पुढे 24 बॉल शिल्लक आहेत. 11-11 मध्ये पाहिजे 33. डू ऑर डाई सिक्वेशन आपण पाहतो एस के स्पोर्ट्स आपे संघासाठी. या डी एस मागे सुद्धा मात्र आता इथे उपस्थित नाही, परंतु युट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा मात्र ही सामना एन्जॉय करतायत आणि त्यांचे आता हृदयाचे ठोके कदाचित वाढले असावेत, कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून 33 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाज समीर दलवी पुन्हा एकदा राऊंड उभी केला. समोर दिशेने चेंडू हाताळणी केली आणि सरळ पाठवलाय प्रत्यक्ष एंटर पाहिजे स्टँडच्या डोक्यावरून. सिक्सर किंगच्या माध्यमातून येणारा पहिला बिगीट षटकार. आहे हा सामना जर एस के स्पोर्ट्स सापे संघाने जिंकला तर मनाली हॉटेलचे प्रोप्रायटर आणि मॅनेजर मेघनाथ सुकऱ्या पाटील आणि सुनील सुकऱ्या मागे यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला दिलं जाणार आहे. अक्षय पाटील मॅन फ्रॉम सापे. प्रत्येक सेंटर पायझेस स्टँडच्या वरतून आपण पाहत आहोत षटकार आलेला आहे. डाऊन दी ग्राउंड पहिला दणका दिला दळवीला आणि द्यावे लागतील जर या मॅचमध्ये 57 चेस करायचा तर. फिरकी पटवायत लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा गुडघा टेकवलाय आणि चेंडू लॉन्ग ऑन सीमा रेषेचा पार. वा षटकार. एन्जॉय करायचं आहे. सुपर बॅटिंग 2 षटकार येतात अक्षरच्या बॅटमधून. सिक्सर किंग आणि सध्या आपण पाहत आहोत सुरुवात त्याने केलेली आहे. धावा फलकावरती आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्याच्या 30
नऊ चेंडू मध्ये 21 धावा संख्येची गरज असून या मॅच मध्ये समीर ऑन साइड ला पुन्हा एकदा टोले जंग स्क्वेअर लेग सीमारे सपार तिसरा षटकार आपण पाहतोय. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. मी नक्कीच मगाशी उल्लेख केलो होती कारण कुठेतरी सुरेश पाटील जे दोन षटकांचा स्पेल होता तो संपन्न झाला. त्यानंतर माजीचा एक षटकाचा स्पेल होता तो संपन्न झाला आणि आता मात्र नवीन दोन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यावरती तुम्ही अटॅक करू शकता आणि तो अटॅक अर्थात अक्षय पाटीलच्या वतीने केला गेला. एकूण चार चेंडू आतापर्यंत हाताळले समीरनं आणि तब्बल 20 धाबा खर्च केल्या आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सलग तीन चेंडूवरती तीन षटकार आपल्याला सिक्सर किंग अक्षय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना एसके स्पोर्ट सापे जब तक तोडेंगे नाही भाई तब तक छोडेंगे नाही. काय पॉझिटिव्ह अप्रोच न बॅटिंग करत आहे. फसला होता सामना अटॅक केला तीन षटकार आलेले आणि सामन्याचं समीकरण 8-15 गरज. तर या हॅट्रिकसाठी मनाली हॉटेलचे मॅनेजर सुनील मागे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया आभार व्यक्त. आणि जबरदस्त खेळ अक्षय पाटीलच्या वतीने आपण पाहतोया. सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारी ही इनिंग त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. या समीर तलबी एक प्रोफेशनल आपण तर पण प्रॉपर गोलंदाज आहे परंतु त्याच्यावरती अटॅक केला गेला. आणि तसे आपण पाहतो की या क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठल्याही क्षणाला प्रयत्न करणं गरजेचं असतात आणि तो प्रयत्न यशस्वी मित्र म्हणेन अक्षय पाटीलच्या वतीने केला गेला. आणि आता मात्र समीकरणकडे आपण लक्ष होतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 धावांची गरज. आतापर्यंत या डावामध्ये दोन गोष्टी हायलाईट राहिल्या. अगोदरचे दोन षटकं सुरेश पारदीचे आणि आता हे तीन षटकार फलंदाज अक्षय पाटीलचे. 8-15 समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. समीर दळवी वेगवान चेंडू मिस टाइम आहे. लॉंग ऑन द फील्डर डीप मधून वेगाने धावत आलाय. चेंडूचा खाली कॅच ड्रॉप. या क्षणाला ही कॅच ड्रॉप झालेले फटका बसेल या गोष्टीचा. ऍक्सेप्ट नसतील या चुका संघ मालकाला कॅप्टनला ज्या अक्षयने तीन षटकात ठोकलेले आहेत त्याला जीवनदान. 7 चेंडू मध्ये गरज आहे आता 13 धावसंख्येची. प्रेशर आहे दडपण आहे आणि त्यात अनुषंगाने मात्र दडपणामध्ये महेश पाटीलकडून मात्र ही आपल्याला लॉंग ऑनकडे चूक पाहायला मिळाली कारण तसंही आउटफील्डचा एक जबरदस्त तो खेळाडू आहे परंतु प्रेशरमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात आणि त्या ठिकाणी झेलसुद्धा ड्रॉप झाला. फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि 2 धावा प्लस या ठिकाणी पाहिल्या तर बहाल केल्या. 7 चेंडू 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच हा सामना पाहण्यासारखा पाहायला मिळतो. या प्रेक्षकांना हवा हवा असं आपण पाहतोय. परंतु हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टीकोनातून. जिथे मात्र चेंडू ऑन साईडला टर्न केला डीप स्क्वेअरकडे फिल्डर आहेत तिथे सुद्धा मात्र मिस फिल्ड पाहायला मिळाली आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं. आणि आता मात्र एचजी स्पोर्ट संघाचा विचार केला तर चुकांवरती चुका तिथे पाहायला मिळत आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये या टॉप 3 प्रवेश करण्यासाठी एसके स्पोर्ट्स आपल्या सगळ्या धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 11. अकरा धावांची आवश्यकता आहे. आपण तर पाहिलं तर या ठिकाणी 57 धावांचा पाठला करत असताना आत्तापर्यंत 46 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि या प्लस पॉईंट असं आपण पाहतो की सलामीचा फलंदाज विज्ञानानं पाकी अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. वैयक्तिक 11 धावांसंख्येवरती तो खेळतोय आणि त्यानंतर अक्षय पाटील आले आणि अक्षय पाटीलने मात्र अगदी धावांचा पाऊस षटकारांचा पाऊस तिथे पाडला गेला आणि आता मात्र या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आणि या शेवटच्या षटकासाठी आता मात्र उज्ज्वल शेलारचा इथे या ठिकाणी वापर केला जातोय आणि उज्ज्वल या ठिकाणी त्या 11 धावांचा मात्र संरक्षण करेल का. हो हलक्या तरी मात्र इनसाईड आऊटचा फटका शॉर्ट एस्टा कव्हरच्या डोक्यावर जिल्हा मात्र पाठवलं वायडिश लॉंग ऑफच्या दिशेनं
आणि एक धाव तिथे मात्र या ठिकाणी फलंदाजाने कंप्लीट केली. दरम्यान पाच चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची गरज. उज्ज्वलने खूप चांगली बॅटिंग केलेली पहिल्या डावामध्ये. आता त्याने जर चांगली गोलंदाजी केली तर या डावामध्ये जरूर त्याचाही संघ विजय होणार आहे. पाच बॉल 10 धावांची गरज आहे. अक्षय समोर इंटरेस्टिंग बॅटल. ओ बॅट स्विंग जबरदस्त होता. चेंज ऑफ पेस. पहिला डॉट आला. आत्मविश्वासाने गोलंदाजी करत आहे उज्ज्वल. 4 चेंडू 10 धावा. मॅच बनू शकते, मॅच बनू शकते, कारण पहिल्या दोन बॉलमध्ये एकही हिट आला नाही, एकच धाव आलेली आहे. 4 चेंडू 10 गरज. नक्की तरी तसंही उज्ज्वलचा आपण जर विचार केला तर मात्र या ठिकाणी एक प्रॉपर गोलंदाज आहे. अनेक अशा संकटातून आपल्या संघाने त्यांनी मात्र विजयाकडे तो घेऊन गेलेला आहे आणि तो क्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का. चेंडूवरती बोटांची जादू तो मात्र दाखवतोय. त्यानंतर पुन्हा पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आल्यानंतर दोन लगातारचे निर्धाव चेंडू त्यांनी हाताळले. आपण चौथ्या षटकाचा खेळ पाहिला तर पूर्णपणे एस के स्पोर्ट्स आपे संघाचं वर्चस्व पाहत होतो. परंतु आत्ता मात्र या ठिकाणी येणारे 3 चेंडू शिल्लक विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. बॅटिंग करताना उज्ज्वलनं सुद्धा मात्र या ठिकाणी चांगली बॅटिंग केली होती. फटका हवेत केलाय. खेप रेस करणं मात्र चुकीचा अनुमान लावला गेला. अरे चेंडू वाईडिश मिडविकेटच्या बाहेर निघून जातोय. एका टप्प्याच्या सहाय्यानं 4 धावांसाठी चौकार. आता थोडस शेअर मार्केटमध्ये गरम तापलेलं वातावरण पाहतोय. आतापासून इथून प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी मेघनाथजी पाटील आणि सुनीलजी मागे यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चेंडू शिल्लक आता मात्र 2 आणि विजयासाठी धाबांची आवश्यकता आहे 5. कॅफने चुकी केलेली आहे. कॅफने चुकी केली. चेंडूवरती थांबला तर थांबला आणि चेंडूला अडवूही शकला नाही. कॅच होती मी स्पष्टपणे म्हणू शकतो. 2 चेंडू 6 गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. 2 डॉट टाकले होते. प्रेशर ऑलरेडी फलंदाजावरती होतं आणि इथे हा प्रेशर रिलीज करणारा चौकार आला आहे. इंटरेस्टिंग बॅटल आहे. बॉल तयार होईल उज्ज्वल. समोर अक्षय पाटील. 2 चेंडू 6 धावा. एस के स्पोर्ट्स आपे अगेन्स्ट एच जी टायगर. वॉट अ मॅच. थ्रिलर काय जबरदस्त आपण पाहतो या सामन्याचं. सामना कसा असावा क्वार्टर फायनलचा तर मात्र या दोन्ही संघाने मात्र ते दाखवून दिलं. ऑनसाईडला फिल्डर सेट करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रीजमध्ये 4 फिल्डर ऑनसाईडला पॅक केलेली आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, थर्ड मॅन, फाईन लेग. बॉल तयार उज्ज्वल. समोर अक्षय. फुलटॉस आहे. पुन्हा कॅफसल ऍक्शनमध्ये मिड विकेटला. समोर चेंडू. गुड फिल्डिंग. थ्रो येतोय. स्ट्रॅकिंग एंडला रनआउटची संधी असेल. अक्षय येतोय. चेंडू अगोदर आला. विकेट. एका चेंडूमध्ये 5 गरज. काय गोलंदाजी करत आहे गोलंदाज उज्ज्वल. सामना सुरू आहे. ढोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. कधी या फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतो तर कधी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकतोय. आणि एका चेंडूवरती आता मात्र विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. षटकार आला तर इथे एस के स्पोर्ट्स आपले संघ जिंकेल. चौकार आला तर मात्र या ठिकाणी सामना टाय होईल. मित्रांनो तुम्हाला सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी आता टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. हा विजय फटका प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. वॉट अ मॅच. आणि जर इथून एस के स्पोर्ट्स आपले संघ जिंकतोय तर मेघनाथजी पाटील आणि सुनीलजी मागे यांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. आणि जर इथे कमराम पाटील सिक्सर लगावला तर सन्माननीय निवा पाटील याचकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. वॉट अ मॅच. बक्षिसांचा वर्षाव. खेळाडूंवरती मात्र या ठिकाणी वर्षाव आपण होताना पाहतोय. कारण हा विजय पडगा प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. हा विजय तुमचा आमचा सर्वांचा पाहतोय. हा विजय आहे 12 जे आपले पुरस्कर्ते आहेत त्यांचा विजय आहे. हा विजय आहे ज्या स्पर्धेचं नियोजन ज्या कमिटीने केलं त्यांचा विजय आहे. आणि हा विजय आहे क्रिकेटचा थरार अनुभवतोय. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी आलाय निर्धाव डॉट बॉल. आणि या ठिकाणी हा सामना जिंकलाय एच जी टायगर संघानं. सो अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पैसा वसूल मॅच. पैसा वसूल मॅच. उज्ज्वलने सांगून दिलंय तुम्हारे हर वार का पलटवारू में. वॉट अ मॅच. आणि उज्ज्वल शिलरसाठी या धाबा त्यांनी डिफेन्स केला आणि त्यासाठी तुकारामजी गोडविंद यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत आलेले आहेत. जबरदस्त हा सामना. अतिशय सुंदर कामगिरी. आणि जे टॉप 3 संघ पोहोचलेले आहेत त्या टॉप 3 संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.
कारण आपण या ठिकाणी ड्रॉ इथे आता पाडणार आहोत. टीम हर्डल आपण पाहत आहोत, मॅच नंतर सेलिब्रेशन आता आपण जरूर बघूयात एस जी टायगर्स, कारण काय लढले ते. अक्षय पाटील जवळजवळ सामना जिंकला होता, जवळ हार होती आणि त्या हारला बघत असताना हा विजय मिळवून दिला उज्ज्वलने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत. तिन्ही संघांचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये कोणी थांबवू नका प्लीज कॅप्टन या ड्रॉ साठी. सेमी फायनलिस्ट आदित्य स्पोर्ट्स, सीएसके टायगर आणि एच जी टायगर. कॅप्टन या प्लीज, ज्या ज्या संघाचा मी नामोल्लेख केलं त्यांच्या संघांचा कॅप्टन आदित्य स्पोर्ट्स, सीएसके टायगर आणि एच जी टायगर ड्रॉ साठी या. तर आपण या ठिकाणी सामनावर पुरस्कार आणि जे रोख रक्कम पारितोषिक आहे ते आपण नंतर देऊ. तत्पुरती आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. आदित्य स्पोर्ट, त्यानंतर सीएसके टायगर्स आणि एच जी स्पोर्ट, तिन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि ड्रॉ असा असेल की एकाच चिठ्ठीवरती बाय असं नाम उल्लेख केलेला आहे आणि तीन चिठ्ठ्या असतील, तिन्ही संघ नायकांना एक एक चिठ्ठी ते उचलायची आहे. ज्या संघ नायकाच्या हातामध्ये बायची चिठ्ठी असेल तो संघ थेट पडगा प्रीमियर लीग 2024 अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. प्रलेश वरांजन, सीता शेख आणि संदीप काटोले यांचे बंधू राज सुदर्शन काटोले आता मात्र या ठिकाणी आपल्या ड्रॉ सेरेमनीमध्ये आहेत. पाहूया कोणाच्या हातामध्ये बाय लिहिलेली ही चिठ्ठी असेल. आणि